महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या निमित्त लातूर शहर विधानसभा मतदारसंघ व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्राचं लक्ष वेधलेला हा युवक मेळावा ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय ते महाराष्ट्राचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय आपले लाडके नेते आणि खासदार आदरणीय विलासराव देशमुख साहेबांबरोबर अनेक वर्ष ज्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं, देशमुख कुटुंबाचे स्नेही समर्थक आदरणीय हुसैन दलवाईजी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता माझे स्नेही सहकारी काँग्रेस पक्षाची बाजू नेहमी ज्यांनी टीव्हीवर बिंदास्तपणे लावून धरली, सचिन सावंत, व्यंकटराव बेदरे, मोईज भाई, ललित भाई, ॲडव्होकेट हिप्परकरजी, सुपर्ण जगताप, विजय निटुरे, श्रीशैल उडगे, मनोज पाटील, मोहन सुरवसे, शरद देशमुख, सौभाग्यवती थोरमटे, रमेश थोरमोटे, विद्याताई पाटील, सपना किसवे, अरळीकरताई, सौभाग्यवती शीतलताई फुटाणे, सर्जेराव मोरे, लालासाहेब चव्हाण, रघुनाथ शिंदे, हनुमंत पवार, चंद्रकांत देवकते, संतोष देशमुख, व्यासपीठावर आमचे संजय शेठे, राजेश खटके, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय कवाडेगट, आरपीआय टीएम कांबळेगट, इतर मित्र पक्ष, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सारे मान्यवर, गेले का अभय सर, अभय साळुंके, लातूर शहर लातूर ग्रामीण या विधानसभा मतदारसंघातून कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेले बंधू भगिनी युवक, आज आपल्याला खास करून आपल्याशी संवाद साधण्यासाठी इथं उपस्थित असलेले रितेश, ज्यांनी आपल्याला या ठिकाणी एकत्रित केलं, ते लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाआघाडीचे
अधिकृत उमेदवार धीरज देशमुख, मित्रांनो आपले नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांचं मी लातूरच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आपलं कौतुक करतो की हा उत्साह हुसेन दलवाई यांनी आपल्याला सांगितलं की हा महाराष्ट्रामध्ये कुठेही त्यांनी पाहिला नाही. सचिन सावंत यांनी सुद्धा या सभेचं कौतुक केलं. आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांना मी हे सांगत होतो की तुम्ही एका तरुणाला उमेदवारी दिल्याबाबत हा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि आता मी तुम्हाला एक बाब सांगू इच्छितो की धीरज विलासराव देशमुख साहेबांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवून देण्याचं शत प्रतिशत श्रेय आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांचं. या साऱ्या नोंदी इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहिल्या जातात. अरे आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांना मला सांगावं असं वाटतं की लातूरमध्ये विशेषतः तिकीट कसं मिळतं याचीच खूप चर्चा आहे. आणि मी आमच्या लोकांना सांगत होतो की हे सोपं नसतं. तिकीट मिळणं सोपं नसतं. रमेश करायला तो विचार. बरं, हे मी त्यांच्यासाठी नाही, राजकारणामध्ये जे काम करत असतात त्या साऱ्यांसाठी. वैजनाथराव शिंदेला माहितीये, त्र्यंबक भिसेला माहितीये, धीरजला माहितीये, मला माहितीये. मला जेव्हा तिकीट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं मिळालं तेव्हा पहाटे 2:30 जाहीर झालं. व्यंकटराव तुम्हाला त्याची कल्पना आहे. तुमचं म्हणजे मी तर टीव्ही उघडूनच बसलो होतो. 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 2:30 पहाटे ती पट्टी आली लातूर शहर मधून अमित देशमुख. सांगण्याचं तात्पर्य हे की धीरजलाही तिकीट मिळणं सोपं नव्हतं, पण ते सोपं केलं आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी. आणि म्हणून टाळ्याचा असा गजर होऊ द्या की आवाज नगरला गेला पाहिजे.
आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये जी माणसं उभी केली, त्या माणसांची ही जादू आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेब कधी काय करून गेले हे आपल्याला ठाऊकही नाही. हुसेन दलवाई हे आता आपल्याला या ठिकाणी म्हणाले की तुमच्यापैकी प्रत्येकामध्ये ते आदरणीय विलासराव देशमुख साहेब पाहत आहेत. आणि हे खरं आहे. मला रितेशला धीरजला हे पक्क ठाऊक आहे की आमच्यापेक्षा काकणभर प्रेम आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं लातूरवर होतं. हे तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांचे आम्ही जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी या राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेब झाले तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातले काही उमदे नेते हेरले आणि त्यापैकी एक प्रमुख नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब असत. आणि आज ते महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत. आणि म्हणून आपण आता निश्चिंत राहिलं पाहिजे की आपला माणूस मुंबई दिल्लीमध्ये आदरणीय बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते आहेत. जो विश्वास त्यांनी आपल्यावर या ठिकाणी दाखवलाय त्या विश्वासाची परतफेड लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघ यामध्ये मताधिक्य किती देणार यावरून परतफेड कशी होणार हे ठरणार आहे. आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांना मी या निमित्तानं शुभेच्छा सुद्धा व्यक्त करू इच्छितो. लातूरचं आणि नगरचं नातं हे जिव्हाळ्याचं आहे. लातूरला जेव्हा मुख्यमंत्रीपद आलं तेव्हा लातूरचं पालकमंत्रीपद हे नगरला आलं. आता आमची हीच इच्छा आहे की नगरला मुख्यमंत्रीपद यावं आणि नगरचं पालकमंत्रीपद हे लातूरला यावं. ही परंपरा अशीच पुढे सुरू राहिली पाहिजे. इथं आपण एकत्र आलेले आहोत काँग्रेस पक्ष उभा करण्यासाठी, काँग्रेस पक्ष सक्षम करण्यासाठी, काँग्रेस पक्षाचं वारं चौफेर या जिल्ह्यामध्ये वाहत आहे. आणि मी आमच्या प्रदेशाध्यक्षांना शब्द देऊ इच्छितो या लातूर जिल्ह्यामध्ये महाआघाडीच्या जागा या महायुतीपेक्षा जास्त आम्ही निवडून आणणार आणि आपल्याला महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी जी संख्या लागणार आहे त्यामध्ये लातूरहून अधिकाधिक महाआघाडीचे आमदार कसे निवडून येतील याची खबरदारी आपल्याला बाळगायची. आज हा युवक मेळावा आहे आणि आपल्यासाठी
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस ने हा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला। मी धीरजला हे सांगत होतो की हा प्रत्येकाने वाचला पाहिजे, कारण इथे आलेले हे सगळे युवक गावाकडे जेव्हा जातील या जाहीरनाम्याची चर्चा झाली पाहिजे। यामध्ये ज्या महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत, 30 सप्टेंबर 2019 पर्यंत घेतलेली सर्व शैक्षणिक कर्जे माफ करण्यात येतील। प्रमुख शहरात पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, नागपूर, लातूर, नाशिक प्रमुख शहरात युवकांसाठी वसतिगृहांची संख्या वाढवली जाईल। गुणवान विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती येऊ द्या आवश्यकता आहे। शेतकरी कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षणासाठी राज्य सरकार बँक हमी देणार, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। जे आम्ही आदरणीय थोरासाहेब इथं आम्ही ज्याची सारखी वाच्यता सभांमधून करत होतो, सुशिक्षित बेरोजगारांना 5000 रुपये बेरोजगार भत्ता दिला जाईल। 1,91,000 रिक्त सरकारी नोकऱ्यांची भरती पहिल्या 100 दिवसात केली जाईल। स्थानिक युवकांना, भूमिपुत्रांना खाजगी नोकऱ्यांमध्ये 80% आरक्षण दिलं जाईल। इतर अनेक बाबी या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत। अरे हा फारच लहान पाऊस आहे, एवढा पाऊस सहन होत नाही, अजून काही फार पाऊस झालेला नाही, आणि पावसानं आपल्या सभेमध्ये हजेरी लावली आहे, ईश्वराचा आशीर्वाद आहे। मी आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या पुढे आपले विचार व्यक्त करावेत। काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण आम्हाला आशीर्वाद द्यावेत ही विनंती करून थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।